महाराज हे विकार एवढे बलवान आहेत, हे पंच विषय एवढे बलवान आहेत, एका विषयामध्ये एक एक जीव जात असतो महाराज. शब्द स्पर्श रूप रस गंध पंच विषय आहे, हे विकार आहेत. विकार शब्दाला सुद्धा माणूस भाळत असतो. जास्त सांगण्याची गरज नाही, तुम्हाला रोज अनुभव आहे. स्पर्शामध्ये सुद्धा माणसाचं मन अशा प्रकारचं विचलित होत असत. माणूस एखाद्या रूपाकडे पाहून धर्मभ्रष्ट होऊ शकतो. माणूस एखाद्या रसाच्या नादी लागून संसार उद्ध्वस्त करू शकतो. माणूस एका गंधाच्या नादाला लागून आपलं जीवन उद्ध्वस्त करू शकतो. हे पंच विषय फार मोठे बलवान आहेत. आणि जो साधू पुरुष आहे, जो विवेक पुरुष आहे, त्याने या पंच विषयाला आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे, अलिप्त राहिला पाहिजे. अलिप्त कमळ जळी जैसे, तसं साधू पुरुषानं, विवेकी पुरुषानं, ज्ञानी पुरुषानं या भवसागरात ज्याप्रमाणे कमळ पाण्यात राहत असत, कमळ पाण्यात राहूनही त्या पाण्याचा डाग लागू देत नाही, तसं विवेकी पुरुषानं राहावं. सत्यवादी करी, सत्यवादी करी. Oh.